महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा पिछले कुछ महीनों से नागपुर महानगर में हो रही पानी की किल्लत के चलते मनसे शहर अध्यक्ष चंदू लाड़े और विशाल बड़गे के नेतृत्व में नए नए तरीकों से आंदोलन कर महानगर पालिका प्रशासन का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया जा रहा है जिसके विषय में बोलते हुए मनसे नेता संदीप देश ने सवाल निशान उपस्थित किया देश ने कहा की आखिर ओसी का बोगस का महानगर का के नजरों में क्यों नहीं आ रहा और आ भी रहा है तो उचित कारवाई क्यों नहीं हो रही साथ ही साथ ही इस पर व्यंगात्मक तंज कसते हुए उन्होंने बोला लगता है हसीडब्ल्यू भाजपा की प्रियसी है दरअसल महाराष्ट्र नवनिर्माण सेना के दल वृद्धि की संकल्पना से मनसे नेता संदीप देशपांडे और अविनाश जाधव नागपुर के दौरे पर है आगामी चुनावों को ध्यान में रखते हुए नागपुर ग्रामीण गोंदिया भंडारा चंद्रपुर आदि जिलों का दौरा करने वाले हैं और आज वह नागपुर में हैं। आयोजित पत्र परिषद में संदीप देश ने मनसे द्वारा पिछले कुछ महीनों से ओसी के बोगस काम के खिलाफ कर रहे अनोखे आंदोलन का उल्लेख किया है जहाँ उन्होंने कहा की कई दिनों से नागपुर मनसे पानी की किल्लत को लेकर आंदोलन कर रही है लेकिन फिर भी भाजपा प्रनीत मनपा ओसी डब्ल्यू के बोगस काम पर एक्शन क्यों नहीं ले रही है मुझे तो लगता है कि ओसी डब्ल्यू भाजपा की गर्लफ्रेंड है आ, आज आ, मी आणि अविनाश जाधव सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही नागपूर दौऱ्यासाठी आलेलो आहोत नागपूर नागपूर ग्रामीण तसंच गोंदिया भंडारा उद्या गोंदिया आणि भंडारा इथे जाणार आहोत ग्रामीण भागातले जे काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका बाकी आहेत संदर्भातला एक आढावा घेऊन त्याचा अहवाल हा सन्मान्य राजसाहेबांना सादर करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या नियुक्त्या होतील तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि मध्ये अनेक विषय झाले आमच्या दोन्ही शहराध्यक्षांनी पाण्याचा जो नागपूरची जी भीषण समस्या आहे त्याच्यावर खूप जोरदार आंदोलन घेतलं सगळीकडे निवेदनं दिली आम्ही एक वरातीचं पण नाविन्यपूर्ण असं आंदोलन आमच्या शहराध्यक्षांनी आमच्या तसंच सगळं नागपूर शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी केलं त्यांचं अभिनंदनसुद्धा करायचं होतं आम्हाला त्याच्यासाठी सुद्धा खास आम्ही इथे आलो पण ज्या पद्धतीने ते आंदोलन झालं सगळा भांडा फोड त्या ओ सी डब्ल्यू त्या कंपनीचे एवढे गैर कारभार हे बाहेर आणल्यानंतरसुद्धा त्या कंपनीला अभय का मिळत आहे म्हणजे ती कंपनी कंपनी आहे नुसती का भारतीय जनता पार्टीची गर्लफ्रेंड आहे म्हणून त्यांना एवढा अभय आहे कोणाचा हात आहे त्या कंपनीला अभय देण्यामध्ये म्हणजे एका ठिकाणी भाजप कोकलून सांगणार की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही मोदी म्हणतात आम्ही ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग या कंपनीला खायला पण घालतायत आणि प्यायला पण घालतायत नेमकी भाजपची भूमिका काय याबाबत तर या संदर्भात पुढची काय दिशा ठरवायची आहे त्याच्या संदर्भातल्या सुद्धा आज शहरामध्ये बैठक होईल आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही इथे आलेलो आहोत एनबीसी न्यूज केले राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट